हा तर याचा पहिला सिनेमा आहे, याला तर एक्सपिरियन्स नाहीये काय कोणत्या, मला विषय मांडायचा आहे, त्यासाठी मी काहीही करायला तयार आहे. विषय अगदी साधा, आपल्या रोजच्या जीवनातला खूप रिलेटेबल असा आहे. सो प्रत्येक 5-6 वर्षांनी बदल हा घडलाच पाहिजे. हा विषय खरंच खूप वेगळा आहे. असे विषय जिथे आपल्याला बोलावंसं वाटतं आणि ते इतक्या मोठ्या प्रमाणावर येत आहे, इकडून तिकडे हॉप करायला जाम आवडतं. येत्या 2 ऑगस्ट पासून लाईफ लाईन हा चित्रपट आपल्या भेटीला येणार आहे. माझ्या सोबत आहे द वन अँड ओनली तडफदार ऍक्ट्रेस हेमांगी कवी. आणि अभिनंदन, परत एका वेगळ्या भूमिकेच्या माध्यमातून तू आम्हाला दिसतीयस. काहीतरी वेगळे पण नक्कीच आहे ज्यामुळे तू ही भूमिका निवडली अशी, काय सांगशील? विषय खूप वेगळा आहे आणि प्रत्येकजण असं म्हणतो की आमच्या सिनेमाचा विषय वेगळा आहे, पण मी खरंच सांगते हा विषय खरंच खूप वेगळा आहे. आणि थँक्स टू साहिल, कारण असं फार कमी होतं की कलाकारांना डिरेक्टरला थँक्स म्हणावंसं वाटतं. आणि मी या विषयासाठी मी थँक्स म्हणेन की हा विषय तो मांडतोय इतक्या छान लेवलला. कधी कधी काय होतं, कलाकार आम्ही काही 12 तासांसाठी 15 तासांसाठी असतो, पण त्याच्यानंतर आम्ही माणूस म्हणून पण जगत असतो कलाकार, आणि तेव्हा ना बरंच काही आम्हाला सांगायचं असतं, बोलायचं असतं. मला असं वाटतं तो सिनेमा हा आहे आपल्याला, फक्त कलाकारांना नाही, कोणालाही, कोणी बँकर असू शकतं, कोणी सीईओ असू शकतो, कोणी असू शकतं, तर तो त्याचं काम करत असतोच, पण त्याला समाजात काय चालू आहे, त्याच्या आयुष्यात घडताना जेव्हा ज्या काही घटना घडतात त्याच्यावर त्याला भाष्य करायचं असतं. मग साधं ट्रॅफिक असेल, खड्डे असतील, पाऊस असेल, तो कुठेतरी बोलू पाहतो. तर असे विषय म्हणजे हे मी एक्झाम्पल देते, हा विषय तर नक्कीच नाही आहे या सिनेमाचा, पण असे विषय जिथे आपल्याला बोलावंसं वाटतं आणि ते इतक्या मोठ्या प्रमाणावर येत आहे, ती भूमिका मला करायला मिळते, त्यामुळे मी अतिशय म्हणजे मी ग्रेटफुल आहे साहिलला की त्याने मला या सिनेमासाठी विचारलं. खरं तर त्या दरम्यान ना माझे 2-3 प्रोजेक्ट्स एकत्र चालू होते आणि तारखांची गडबड होत होती, पण विषय इतका कमाल होता आणि मला तो करायचाच होता. म्हणजे असं फार कमी होतं कलाकाराच्या आयुष्यात की नाही यार मला हा रोल करायचा आहे, हा मी या रोलपेक्षा या सिनेमाचा भाग व्हायचा आहे मला, हे आतून वाटतं. त्यात कुठेही मला असं वाटलं नाही की अरे हा तर याचा पहिला सिनेमा आहे, याला तर एक्सपिरियन्स नाही आहे काय कोण, त्याचा विषय इतका कमाल होता तर मी ते जाऊ दिलं नाही. आणि मी कसं हेक्टिक शेड्यूल केलं आहे माझं मला माहीत, पण त्या विषयावर विश्वास होता आणि असे विषय वारंवार आपल्या लोकांसमोर आले पाहिजेत. समाज आणि रूढी परंपरा हे खूप मोठे शब्द आहेत, कारण आणि ते मला काही वापरून विषय फार असा खूपच न समजणारा वगैरे नाही, विषय अगदी साधा, आपल्या रोजच्या जीवनातला खूप रिलेटेबल असा आहे. त्यामुळे मी सगळ्यांना आवाहन करेन, आणि जसं मामा म्हणाले की तुम्ही फक्त हा सिनेमा एकटा नाही बघू शकला, तुम्ही तो सिनेमा बघितल्यानंतर नक्कीच मला एवढी खात्री आहे की दुसऱ्याला सांगाल की ए तो बघा सिनेमा, सिनेमा म्हणून नाही विषय म्हणून बघ. त्यामुळे ही गंमत आहे या सिनेमाची आणि मला असं वाटतं 2 ऑगस्टला तुम्ही हा सिनेमा नक्की पाहावा. बरं, तू स्वतःला भाग्यवान समजतेस का की तुला अशा एका पिढीसोबत काम करायला मिळते जी खूप प्रयोगशील आहे आणि तुझ्याकडे ते सगळे विषय येत आहेत, याबद्दल तू कसं म्हणजे आता पाहते? कारण का ह्याच्या आधी जेव्हा तू पदार्पण केलेलं होतं तेव्हाची मराठी चित्रसृष्टी किंवा नाटकं जी होती, नाटकं तर ऑफकोर्स तिथं प्रयोगशील आहेतच पहिल्यापासून, बट आता ज्या पद्धतीने बदल होत चालले वेबसिरीजमध्ये सुद्धा, काय सांगशील तू? मुळात काय ना, आता या सिनेमाबद्दल बोलायचं म्हटलं ना तर साहिल खूप क्लिअर होता, तो त्यालाही माहिती आहे की म्हणजे मी आम्ही सगळेच आशा करतोय की या सिनेमाला काय म्हणतात कमर्शियल व्हॅल्यू पण मिळावी, कमर्शियल हिट व्हावा, पण कुठेतरी एक सगळ्यांच्याच मनात आहे की असे गंभीर सिनेमे कोणी बघायला जात नाही, हे ते तो त्याच्यात पडलाच नाही, त्याने कमर्शियल या गोष्टी डोक्यात ठेवल्याच नाही. त्यासाठी मला विषय मांडायचा आहे, त्यासाठी मी काहीही करायला तयार, त्यामुळे तो क्लिअर होता. सो आम्ही क्लिअर होतो आणि आम्ही याचा विचार केला नाही की ओ हा सिनेमा कोण बघणार आणि मग किती लोकांपर्यंत पोहोचणार, नाही. हा विषय खूप महत्त्वाचा आहे आणि त्यासाठी हा याच्यावर सिनेमा हा केलाच पाहिजे, आणि इतकी वर्ष का नाही केला गेला हा प्रश्न पडला त्या निमित्ताने, पण या आजचाला तर ह्या निमित्त लाईफलाईनमुळे हा सिनेमा लोकांसमोर येतो आहे. सो प्रयोग नेहमी होत राहतात आणि प्रत्येक 10-15 वर्षांनी तुम्ही जर ऑब्झर्व केलं तर कोण ना कोणतरी, मग कोर्ट असेल, मग किल्ला असेल, असे सिनेमे येत राहतात ना. सो कोर्टच्या वेळेस पण असंच झालं होतं की अरे काय सिनेमा आहे, हा कोण बघायला जाणार, हे तेन,
पण कोर्टने इतिहास घडवला. सो प्रत्येक 5-6 वर्षांनी बदल हा घडलाच पाहिजे आणि विषयांमध्ये बदल. आणि असा एक वर्ग आहे ज्यांना वेगळं काही बघायचं आहे. जागतिक पातळीवरती त्यांनी म्हणजे विचार केलेला दिसतोय एकूणच तुझ्या बोलण्यावरनं लक्षात येते. अगदीच म्हणजे मला ह्या मुलाखतीची सांगता करत असताना मला फक्त एक प्रश्न इथे विचारायचा आहे, तो म्हणजे ह्यामुळे हेमांगी कवी एक विनोदी अभिनेत्रीच्या पलीकडेही जाऊ पाहते का? कारण का बघ आता तुझे जे काही सिरियल्स आणि जे पाहिले ते आता मी अलीकडचे ते खूप म्हणजे म्हणतो ना ते गंभीर किंवा या प्रकारच्या पठडीत मोडणार आहेत. कॉमेडी हा फॅक्टर तुझा बराच हाईड झालेला आहे, तर म्हणजे तसा एक जॉनर आम्हाला कधी पाहायला मिळेल, नाटक असू दे किंवा एखादा स्किट असू दे? लवकरच, कारण आताच मी एक हिंदीचा सोनीचा मी शो करत होते ज्याच्यात मॅडनेस मचाएंगे हे करत होते, त्यामुळे मी दोन्ही बॅलन्स करण्याचा प्रयत्न करते. एकीकडे खूप गंभीर स्वरूपाच्या भूमिका, एकीकडे खूपच कॉमेडी करत असते, त्यामुळे मला स्वतःला ते काय म्हणतात इकडून तिकडे हॉप करायला जाम आवडतं. त्याच्यामुळे तुम्ही बघत राहा, मला असं वाटतं ते कदाचित आम्ही कमी पडत असतो तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी, पण माझा तर प्रयत्न असतो की मी एकाच वेळी सगळं करावं. आणि अर्थातच तुला मी सदिच्छा व्यक्त करतो, छान प्रकारे हा चित्रपट प्रदर्शित होतोय तर तुला यासाठी शुभेच्छा, आणि हा चित्रपट पाहावा यासाठी सुद्धा प्रेक्षकांना एकदा आवाहन कर जाता जात. नक्कीच तुम्हाला काही वेगळं बघायचं असेल, आपण नेहमीच काही इतर भाषांमध्ये आपल्या मराठी भाषेला नेहमी कम्पेअर करत असतो की त्या भाषेमध्ये किती चांगले विषय आहेत, तर असं नाही आहे. आपल्या मराठीमध्ये पण उत्तम उत्तम विषय आहेत आणि मला वाटतं या उत्तम विषयामधला हा एक उत्तम विषय आहे, त्यावरचा सिनेमा आहे. विषय काय आहे हे मी तुम्हाला सांगणार नाही, विषय तुमच्या आमच्या रोजच्या आयुष्यातला आहे, जगण्यातला आहे, एवढं नक्की सांगेन. आणि 2 ऑगस्टला हा विषय, ही फिल्म, ही कथा, हे तुमच्या भावना पडद्यावर तुमच्याच डोळ्यांनी पाहायला नक्की या, कारण खूप कमाल सिनेमा आहे. साहिल शिरवईकर हा एक तरुण डिरेक्टर आहे, आत्ताच्या काळातला आहे, त्याच्यामुळे तुम्हाला तेच बघायला मिळणार नाही, तुम्हाला नक्कीच वेगळं काहीतरी बघायला मिळणार आहे. कास्ट कमाल आहे, अशोक सराफ, माधव अभ्यंकर अशी कास्ट आहे, त्याच्यामुळे नक्कीच हा सिनेमा खूप महत्त्वाचा आहे, त्यामुळे तुम्ही नक्की या 2 ऑगस्टला लाईफलाईनसाठी. थँक्यू. मराठी मनोरंजन विश्वातील सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी अल्ट्रा मराठी बझला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर सुद्धा क्लिक करा.